नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. राजन साळवींचा पुतण्या, भाऊ आणि वहिनींना एसीबीची नोटीस. गेल्या 2 महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारावर. राजकोट किल्ल्यावरील एलईडी लाईट अज्ञातांनी फोडल्या. शिवप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे नाराजी. मिऱ्या नागपूर रस्त्याचे कोंडगाव साखरपा येथील काम बंद. ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. ग्रामस्थांसह खासदार विनायक राऊत आक्रमक. आणि महाडमध्ये मनुस्मृती दहन स्मृती दिन साजरा. आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थितांना केले मार्गदर्शन. पाहुयात सविस्तर वृत्त. ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यांच्या कुटुंबाला देखील एसीबीची नोटीस बजावण्यात आली. राजन साळवी यांचा भाऊ, पुतण्या आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. तर अलिबाग एसीबीकडून राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश साळवी यांना देखील चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे. तर राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथविधीनंतरच्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमातून अधिकाऱ्यांना जोरदार तंबी दिली आहे. गेले काही दिवस सरकार सातत्यानं गडचिरोलीकडे लक्ष देत आहे. अधिकाऱ्यांनी गडचिरोलीत पोस्टिंग करत असताना नागपुरात नोकरी करू नये, त्यांनी मुख्यालयात राहिलं पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलंय. आज तुम्ही सगळेजण ज्या पद्धतीनं माझ्याबरोबर आहात, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आता थोडंसं कठोर भूमिका ही तुम्हाला घ्यावी लागेल. इकडं पण तिकडं पण तसलं चालणार नाही. ज्याला माझ्याबरोबर राहायचं त्यांनी माझ्याबरोबर राहा. त्याच्या संदर्भामध्ये मी कामांमध्ये कुठं कमी पडणार नाही. आणि ज्यांना इतर ठिकाणी जायचं तो तुमचा अधिकार आहे. पण तिकडं पण जायचं, इकडं पण जायचं, कारण मी सगळे प्रकार करून बघितले. मी सगळं सांगितलं की बाबा हे पुढं सगळं नेला. आत्ता पण परवा कृषी विकास प्रतिष्ठानचं एक काम नलोड्यानं विचारा, अजिबात होत नव्हतं. मी त्या ठिकाणी फाईल मागून घेतली आणि कृषी मंत्र्याला सांगितलं इथं सही कर. आणि CM ची माझी आणि उपमुख्यमंत्र्यांची सही घेतली. शेवटी कामं ही साखर कारखान्याची असो, माझ्याकडनंच होणार. दुसरं कुणी आजच्या घडीला तरी काम करू शकत नाही. कारण आज आम्ही सरकारमध्ये आहोत. आज माझे अमित शहांशी संबंध चांगले. आज माझे नरेंद्र मोदी साहेबांशी संबंध चांगले. ह्याच्या आधी मी तर सतत मागं असायचो, नको बाबा नेत्या वडीलधाऱ्यांनी सगळं बघावं. परंतु ह्या निमित्तानं किमान मोठ्या लोकांचे तरी माझे संबंध यायला लागलेले. त्याच्यातनं त्यांना कुठलं काम सांगितलं तर ते करतात. मध्ये इथेनॉलचा प्रश्न निर्माण झाला, पुन्हा आम्ही त्यांना सांगितलं, त्यावेळेला अजित येऊ नको, मी काही मार्ग काढतो. परंतु अजून मार्ग 25% निघालेला का हो 30%, अजून 70% बाकी आहे. मी त्याच्याकरता जाणार, दिल्लीला जाणार, भेटणार. कारण ते केल्याशिवाय माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला भाव चांगला मिळण्याच्याकरता मदत होऊ शकत नाही. अशा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, अनेक प्रकारच्या अडचणी असतात. कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात, माझा सोपा परगणा भागातला शेतकरी कांदा लावतो, त्याच्याही संदर्भामध्ये कसा मार्ग काढून त्या कांद्याची बाजारपेठ चांगल्या पद्धतीनं करता येईल हाही प्रयत्न. मी सुप्याचं उदाहरण दिलं, परंतु माझा पुणे जिल्हा असेल, माझा नाशिक जिल्हा असेल, ज्या ज्या भागामध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर पिकतो तिथं तिथं आपण त्या पद्धतीनं काम करतोय. आपल्याला विकास कामांच्या करता पुरेसा निधी. मी आता सकाळी सचिन माझ्याबरोबर होता, अजून काही मला वाटतं जय पण होता आणि संभाजी होता. आणि तिथं एका कामाच्या करता 1 कोटी रुपये पाहिजे होते. तुम्ही त्यांना विचारा, 7 वाजले मी एका अधिकाऱ्याला फोन केला की 1 कोटी रुपये ह्या कामाच्या करता मंजूर करून द्या. तो म्हणला यस सर.
रत्नागिरीच्या राजकारणात सामंत हे नाव नामांकित असतानाच रत्नागिरी सिंधुदुर्गचे भावी खासदार किरण सामंत यांची कन्या आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची पुतणी अपूर्वा सामंत यांची राजकारणात एंट्री झाली असून त्यांनी लांजा राजापूर मतदारसंघात जोरदार कामाला सुरुवात केली आहे. त्यांना मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत असून लांजा राजापूरची जनता अपूर्वा सामंत यांची मागणी करताना दिसून येते. लांजा राजापूरमध्ये येत्या काळात अपूर्वा सामंत यांचा किरणोत्सव होणार हे मात्र आता निश्चित झाले. किरण सामंत यांच्या कामाच्या ताकदीवर त्यांच्या पद्धतीनंच अपूर्वा राजापूरमध्ये लांजामध्ये काम करत आहे. गावागावात जाऊन गावभेटी घेत असून लोकांमध्ये अपूर्वा सामंत यांची वेगळी क्रेज निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर लढवणार आहे. त्याचप्रमाणे कुडाळ मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी निवडणूक लढवावी अशी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे अशी माहिती शिवसेना नवनिर्वाचित जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिली. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येणाऱ्या लोकसभेत आठही तालुक्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी माझे प्रामाणिकपणे प्रयत्न राहतील. तसेच येणारी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल त्या विधानसभे कुडाळ मालवणमध्ये खास करून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आम्ही निवडणूक लढणार आहोत. त्यासाठी कुडाळ मालवणच्या कार्यकर्त्यांनी संजय आंग्रे यांची मागणी केली आहे. जसे सावंतवाडी मतदारसंघातून आमचे दीपकभाई लढतील आणि अन्य ठिकाणी ज्याप्रमाणे युती आहे त्याप्रमाणे लढवले जातील. सर, रवींद्र घाटक यांचा दौरा झाला होता लोकसभा, तुमचे जे संपर्क प्रमुख आहेत त्यांनी त्यावेळी प्रेसमध्ये असं सांगितलं होतं की महायुती जी आहे त्यांची प्रमुख नेत्यांची चर्चा झाल्यानंतर कुडाळ मालवणचा उमेदवार ठरेल, मात्र अचानक आपण आज दावा करताय, त्यामागचं नक्की काय? ही सीट शिवसेनेचीच आहे ना, त्यामुळे आपण शिवसेना म्हणून दावा करणारच ना. धनुष्यबाण चिन्हावर यावेळी उमेदवार आलेले आहे शिवसेनेच्या याच्यावर, त्यामुळे ही शिवसेनेची सीट आहे. नाही ना, कार्यकर्त्यांची मागणी आहे की संजय आंग्रे यांना द्या. फायनल अजून काय झालेलं नाही, अजून काय घेतलं पण कार्यकर्त्यांच्या काल आमची जी मीटिंग झाली त्याच्यातनं एक प्रकारची एक चर्चा आली, त्या संजय आंग्रेंचं नाव हे केलं. सर, दुसरीकडे पाहायला गेलं तर एकीकडे तुम्ही म्हणजे पक्ष नेतृत्व संघटक तुम्हाला पद दिलं, तुम्ही संघटना वाढीसाठी काम करता, मतलब काँग्रेसतील काही कार्यकर्ते नाराज आहेत तुमच्या असं समजतंय, दुसरीकडे काही जिल्ह्यातील पदाधिकारी नाराज आहेत, कसं काय चालू नाही? प्रत्येक याच्यात असं असतं, नाराज असं कोण नाही. आमच्या कानावर अशी कुठचीच बातमी अजून आलेली नाही कोण नाराज आहेत असे, आणि आले तर त्यांची समजूत नक्कीच पक्ष घालेल, यात कुठचंही दुमत नाही. पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट सारख्या किल्ल्याला पुनरुज्जीवित करण्यात आलंय. त्याचं अनावरण अगदी काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. या शुभ कार्याला अद्याप महिना देखील झाला नसेल तत्पूर्वीच काही समाजकंटकांनी या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी वापरलेल्या LED लाईट फोडून टाकल्यात, त्यामुळे किल्ल्याच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. तसेच याबाबत शिवप्रेमींनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. आज कोंडगाव ग्रामपंचायत येथे मीरा नागपूर रस्त्याच्या कामाबाबत खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी आणि महामार्ग बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांमध्ये बैठक पार पडली. यावेळी ठेकेदार, कर्मचारी आणि महामार्ग विभागाच्या तक्रारींचा पाढा वाचला गेला. यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते, त्यामुळे विनायक राऊत यांनी ग्रामस्थांची बाजू उचलून घेत हायवे अधिकाऱ्यांना फैलावर धरलाय. त्यांनी कडक शब्दात सुनावत काम बंद करण्याचा इशारा देखील दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून हायवेच्या सुरू असलेल्या कामकाजावर प्रश्नचिन्ह देखील आता निर्माण केले. जब मैं यहाँ के गया उसको आपने इंचार्ज को बोला फ्रेम प्लान बनने के बाद आपने आज तक चेंज ऑफ स्कोप का प्रपोजल भेजा क्यों नहीं, उसका रिप्लाई दे दो सर. इससे रिप्लाई उसका देना पड़ेगा. जब मेंबर ऑफ पार्लियामेंट जब बोलते हैं उसका सजेशन आपको चेंज ऑफ स्कोप में देना नहीं होता है सर. पहले आपके पास से हमारे पास डिमांड आती है, हम अपना जो टेक्निकल कंसल्टेंट तो भेजा गया, दो महीने हो चुका है सर. हमने टेक्निकल कंसल्टेंट को भेजा है,
कौन टेक्निकल कंसल्टेंट है तुम्हारा? टीपीएस है। तुम किसके साथ बात कर रहे हो? उसकी लाइट ऊपर दिया सर। यस सर। भेजा क्यों नहीं प्रपोजल? भेजा क्यों नहीं उसको? बोलो चेंज ऑफ स्कोप का सर। उसके लिए क्रॉस ट्रैफिक का सर्वे करना पड़ता है सर। जो किया भी 2 महीने पहले भेजा है सर। टीपीएम को भेजा है। नहीं चेंज ऑफ स्कोप का प्रपोजल भेजा। जब देखो बाकी के जगह पे जैसे कान के नीचे आवाज निकालते तुम लोगों के, वैसा यहाँ होना चाहिए ऐसा तुम सोचते है क्या? नहीं सर वैसा कुछ नहीं है। तो क्यों नहीं भेजा? 4 महीना पहले मैं यहाँ के गया था ना। हमने कंसल्टेंट को भेजा है सर। कंसल्टेंट का रिपोर्ट आने के लिए जब तक काम चालू कर दिया। काम चालू कर दिया पैसा नहीं। पैसा खाने के लिए आए तुम लोग? वो लोगों के लिए आए? ये लोगों के हित के लिए काम करने के लिए? जब मेंबर ऑफ पार्लियामेंट यहाँ आके जाते हैं और कुछ सजेशन देते हैं, वो सजेशन को तुम फेंक देंगे किस तरह के डिब्बे में? इससे पहले मैंने लेटर भी दिया था, तुम्हारी जिम्मेदारी था वो लेटर मेरा लेकर अटैच करके चेंज ऑफ स्कोप का प्रपोजल हम पर भेजे। अगर मंजूर नहीं होता तो मुझे बताइए, हम उनके पास से मंजूर करके ले लेंगे। उन्होंने 9 जगह पे अंडरपास मांगा है। एटलीस्ट मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे हॉटेल वक्रतुंड समोरील महामार्गावर सोमवारी सकाळी 8:30 सुमारास चिरे वाहतूक करणारा आयशर ट्रक पलटी होऊन अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 3 जण जखमी झाल्याचं समोर आलंय। अपघाताची माहिती मिळताच हायवे ट्रॅफिकचे पोलीस तसेच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। यावेळी महामार्गावर आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चिरे पसरले होते, तसेच काही काळ महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती। जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून रस्त्यावरील चिरे आणि चिऱ्यांची पडलेली लाल बुंद माती बाजूला करून महामार्ग वाहतुकीस सुरळीत करण्यात आला। या अपघातात प्रसाद आहेर, किशोर जंगले, दिलीप शेलार हे किरकोळ जखमी झालेत। अपघातातील जखमींना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले, मात्र झालेली दुखापत ही किरकोळ स्वरूपाची असल्यानं त्यांना औषधोपचार करून पाठवण्यात आला। मुंबई गोवा महामार्गावर ओरोसून कणकवलीच्या दिशेनं जाताना जनावर आडवा आल्यानं त्या जनावराला वाचवण्यासाठी चालकानं ब्रेक लावला, मात्र त्या जनावराला वाचवण्याच्या प्रयत्नात ताब्यातील ट्रक पलटी होऊन अपघात झाला। दैव बलवत्तर होतं म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही। या अपघात प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, हवालदार वंजारे हे अधिक माहिती घेत आहेत। पेण तालुक्यातील पूर्व भागात शेतकरी कामगार पक्ष आणि भाजपला खिंडार पडलाय। अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। यावेळी शिवसेना शिंदे गट युवा जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे, पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे, उपजिल्हाप्रमुख उद्धव कुते यांच्यासह पेण तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते। जाहीर प्रक्ष प्रवेश सोहळा या ठिकाणी चालू आहे। सन्माननीय जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, उपजिल्हा प्रमुख उद्धव संजय भाई म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत। तर सर्वांना माझी विनंती आहे की आपण पक्ष प्रवेश रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा नगर परिषद हद्दीतील कुंडलिका नदीवरील धोबीघाट विकसित करणे कामाचा भूमिपूजन, कुंडलिका नदी संवर्धन पार्किंगमध्ये शौचालय आणि रूम बांधणे, दमखाडी इथे स्वागत कवान उभारणे, दमखाडी येथील डॉक्टर जाधव हॉस्पिटल ते MIDC बायपास पर्यंतचा गटार बांधणे, रोहा नगर परिषद अंतर्गत मार्तंड व्यायामशाळा दुरुस्ती आणि साहित्य पुरवठा करणे, तसेच इतर व्यायामशाळा नूतनीकरण करणे, हनुमान टेकडी परिसरात सुशोभीकरण करणे आदी विकास कामांचे भूमिपूजन मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती। नावानी स्वागत कमान याचं कामाचं भूमिपूजन असेल, त्याचबरोबर डुबी घाट असेल, आपली कुंडलिका संवर्धन आहे तिथं आपण पार्किंगच्या इथे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये होतात, तर तिथं खोली आणि एक शौचालय चांगल्या पद्धतीचे असावे अशी मागणी होती।
त्याच्यामुळे ते आपण त्याचा शुभारंभ केलेला आहे. जे अंतर्गत जी गटर लाईन आहेत पण त्याचबरोबर जे नाले आहेत मोठे त्यांना त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं ते साफ करून त्याचं बांधकाम जे आहे पुनर्बांधकाम त्याचबरोबर ते पूर्ण पॅक करून घेण्यापासून म्हणजे त्याच्याने दुर्गंधी बसली नाही या सर्व दृष्टिकोनातून आपण आज ह्या कामांचं भूमिपूजन करत आहोत. त्याचबरोबर श्री हनुमान टेकडी परिसर आहे याचं शिशोभिकरणाच्या कामाचं सुद्धा आपण आज भूमिपूजन करत आहोत. अतिशय मोठं ते त्या ठिकाणी आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध म्हणजे धार्मिक पण आणि त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पण अतिशय महत्वपूर्ण असणारं श्री हनुमान टेकडी जे आहे तो परिसर शिशोभिकरण करणं आणि मग अंतर्गत रस्त्याची काही कामांचा शुभारंभ असा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला गेलेला आणि मला मनापासून जे समाधान आहे तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही जी अनेक विकास कामं आपण शहरासाठी आज आणलेली आहेत ज्या ज्या परिसरामध्ये आज आम्ही भूमिपूजन करत आहोत तिथल्या नागरिकांमध्ये समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण निश्चितपणे आहे याचा नक्कीच एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक स्थानिक आमदार म्हणून मला किंवा अनेके प्रयत्न आम्हाला दोघांनाही त्या बाबतीतलं मनापासून समाधान आहे. अशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी असेल आणि त्याचबरोबर राम मारुती चौकातलं श्री हनुमान मंदिर असेल हे दोन्ही आपण त्या ठिकाणी विकसित करत आहोत आणि चांगल्या पद्धतीची सुविधा म्हणजे एका बाजूला धार्मिक आणि पर्यटन ह्या दोन्ही दृष्टींचा समतोल राखून आणि मग एकंदर शहराचा विकास या दृष्टिकोनातून आपण ही सर्व कामं ही शासनाकडून मंजूर करून आणलेली आहेत. मी महाराष्ट्र शासनाचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित दादा आणि फडणवीस साहेबांची सुद्धा या निमित्ताने मनापासून आभार मानले. भरघोस असा निधी त्यांनी या अधिवेशनामध्ये दिला आणि त्याचबरोबर इतर ज्या वेगवेगळ्या योजना आहेत शहरासाठी ग्रामीण भागासाठी त्या अंतर्गत ही भरघोस निधी या मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून आणि खासदार म्हणून तटकरे साहेबांना विधान परिषदचे आमदार म्हणून आणि ते पाहिजे म्हणजे महाड क्रांतीभूमीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती ग्रंथाची होळी केली होती. या दिनाचा 96वा स्मृती दिन महाडमध्ये साजरा झाला. बौद्धजन पंचायत समिती आणि विकास वंचित महिला मंडळाच्या वतीनं महाड क्रांती स्तंभाजवळ सभा घेण्यात आल्या. यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना देशात पुन्हा मनुवादी सरकार जनतेला फुकट देण्याचं आश्वासन देऊन भावी पिढीला गुलाम करत आहे तसेच यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांवर नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली. मनुस्मृती दहन दिन आणि चवदार तळे सत्याग्रह स्मृती दिन या दोन्ही कार्यक्रमांना स्थानिक भूमिपुत्रांची उपस्थिती होती. नरेंद्र मोदी तिथून सांगतो की आम्ही 80 कोटी लोकांना धान्य फुकट देतो. अरे काय तुझ्या बापाचं देतोस सरकारचं देतो आमच्या टॅक्स देतोस परंतु देशातल्या लोकांना भिकारी केल्यामुळं लोकांना असं वाटतं की नरेंद्र मोदीच मला खायला देतोय हे त्यांचं तत्वज्ञान ते आज अंगीकारतात आणि ते त्या पद्धतीने राबवतात. आणि आमच्या बापानं सांगितलं माणसाला माणसाशी बरोबर कसं जगायचं माणसाला माणुसकीने कसं समानतेने स्वाभिमानाने जगायचं. आपण काय करतो आपण फक्त बाबासाहेबांना डोक्यात घेतो डोक्यावरती घेतो नाचतो बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करतो. आणि बाबासाहेब आंबेडकर डोक्यात घेणार आहात की नाही डोक्याच्या आतमध्ये बाबासाहेबांचा विचार घेणार आहोत की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. त्या दिवशी मी इथे शपथ खाल्ली आजही माझ्या डोळ्यात पटकन पाणी कशासाठी आलंय की भूमी मी मला जशी जमेल एवढी माझी क्षमता आहे. मी बाबासाहेब ते मोठेच होते माझी एवढीशी मुंगी एवढी जेवढी काही क्षमता असेल निसर्गाने मला दिलेली त्या क्षमतेचा मी प्राण असेपर्यंत वापर करेन आणि या भूमीमध्ये जे मला काम करता येईल ते करेल असं त्या दिवशी मी शपथ खाल्ली होती. आम्ही 11 महिने फिरलो पहिल्या वर्षी तेव्हा आम्ही 5,000 बाया गोळा केल्या त्याच्यानंतरचा प्रवास तुम्ही पाहता 50,000 लोक असतात पण नुसते जत्रेसारखे येतात. मला फार वाईट वाटतं की बाबासाहेबांचे विचार तत्व डोक्यात घ्यायचे असतात आणि ते विचार कृतीत उतरवायचे असतात समाजात ते दिसले पाहिजे जिवंतपणे. आमची जत्रा वाढवणं फोटो काढणं बॅनर लावणं हे आमचं कामच नव्हे हे चिल्लर आणि मूर्ख लोकांचं काम आहे. आमच्या बाबासाहेबांचे विचार आमच्या कृतीतून आमच्या वागण्यातनं आमच्या समाजात दिसले पाहिजे.
महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या न्याय आणि हक्कासाठी कार्यरत असलेली राज्यातील नोंदणीकृत संघटना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने रायगड जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील उंबर्डे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच महेश पाटील यांना माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी पुढील भावी कार्यास सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या. यावेळी बाबासाहेब पावसे, रोहित संजय पवार, सुजाता कासार, रवींद्र पावसे प्रदेशाध्यक्ष, संस्थापक, विश्वस्त कार्याध्यक्ष आणि इतर पदाधिकारी स्वराज्य सरपंच सेवा संघ सदस्य उपस्थित होते. खेड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं खेड तालुक्यातील नवनिर्वाचित पोलीस पाटील तसेच कोतवाल आणि सेवानिवृत्त शिक्षक समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कल्याण शहर उपाध्यक्ष प्रवीण गमरे, मुंबईचे कार्यकर्ते वंचितचे कार्यकर्ते कैलास गमरे तसेच उत्तर रत्नागिरीचे वंचित बहुजन आघाडी खेड अध्यक्ष अरविंद आमरे उपस्थित होते. खेड तालुक्यातील नवनिर्वाचित पोलीस पाटील प्राची कदम, दीक्षिता मरचंडे, प्रगती निवळकर, आशा शिंदे, आर्या मोरे, स्वाती भोसले, नरेश तांबे, गणेश आखाडे, कैलाश कदम, निलेश मोरे, काव्या शिंदे, मीनाक्षी पवार, सोनाली जाधव, अपूर्वा पवार, गौरी लाले यांचा देखील शाल, चेपळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या देशाचे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मी वंदन करतो. त्याचप्रमाणे आमचा खेड तालुका, या खेड तालुक्यामध्ये नवीन पोलीस पाटील कोतवाल यांची जी भरती केलेली आहे आणि त्या अनुषंगाने नवीन पोलीस पाटीलांची जी नियुक्ती झालेली आहे त्यांचा वंचितच्या मार्फत आम्ही इथे सत्कार करणार आहोत आणि त्या सत्कारासाठी संबंध हे पोलीस पाटील या इथे उपस्थित राहिलेले आहे. तेव्हा माझी ह्या पोलीस पाटलांना एक सूचना आहे की आपण गावाचे रखवालदार आहात, पोलीस पाटील आहेत, सरकारी आपल्याकडं जॉब आहे म्हणायला काही हरकत नाही, तर ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन आपण आपल्या पदाची जबाबदारी ओळखून आपण सर्वसामान्य माणसांना न्याय द्याल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. दिनांक 25 डिसेंबर रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा मिळकतखार येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी अंतर्गत औषधे वाटप, संपूर्ण रक्त तपासण्या, बॉडी चेकअप करण्यात आला. या शिबिरात ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच मानव सेवा हीच ईश्वर सेवा या हेतूनं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी माणुसकी प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवाण, डॉक्टर काशीनाथ स्वामी, नितीन कळसकर, डोळे तपासणीकरता कल्पेश थळे, अभय भोईर, रक्त तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग गणेश सुतार, मनीषा ठोंबरे व त्यांची सर्व टीम उपस्थित होती. या शिबिरामध्ये ग्रुप ग्रामपंचायत मिळकतखारमधील अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.